सर्व पत्रकार मित्रांचं मी औरंगाबाद विमानतळावर स्वागत करतो। काल आम्ही सगळ्यांनीच म्हणजे मी पण तो मुद्दा उचलून धरलेला होता, आदित्य ठाकरेजींनी पण घेतलेला होता, बाळासाहेब थोरातांनी, जयंत पाटलांनी, सुभाष देसाईंनी, असा अनेकांनी एक वेदांताच्या प्रकल्पाच्या संदर्भातला मुद्दा उचललेला होता। खरं तर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे मोठे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये यावेत, कारण मध्ये 2 वर्ष कोरोनाची गेलेली होती। कोरोनाच्या नंतर एक अशी माहिती मिळालेली होती की चायनातले बरेचसे प्रकल्प आता चायनामधून दुसऱ्या देशामध्ये जाण्याचा विचार करतायत आणि त्याच्यामध्ये आपल्याही महाराष्ट्राला फायदा व्हावा, आपल्या भारताला फायदा व्हावा म्हणून आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केला। आणि विशेषतः उद्योग विभाग, त्यावेळी सुभाष देसाई होते उद्योग विभागाचे मंत्री, आदित्य ठाकरे स्वतः मुख्यमंत्री, आम्ही सर्व त्यावेळेस आपण हा वेदांताचा प्रकल्प सेमीकंडक्टर म्हणजे मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल की बऱ्याचशा गाड्या उपलब्ध नव्हत्या, कारण जगामध्ये गाड्यांना सगळ्या कारला लाईट मोटर व्हेकलला चिप लागती आणि ती चिपचं प्रोडक्शन चायनामध्ये होत होतं, ते चायनातल्या प्रोडक्शनवर परिणाम झालेला असल्यामुळे त्याचा पूर्ण देशातल्या कार उत्पादनावर परिणाम झाला आणि म्हणून तो पण कारखाना दुसरीकडे जायचा विचार करायला लागला। तो विचार करायला लागला असताना तिथं 1.5 लाख कोटीची गुंतवणूक होती, जवळपास 1000 एकर जमीन त्यांना पाहिजे होती, त्याचबरोबर त्याच्यातून साधारण 1-2 लाख लोकांना काम उपलब्ध होणार होतं। यांची 1.5 लाखाची गुंतवणूक ज्यावेळेस होणार होती त्यावेळेस स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो तर ते जवळपास 50,000 कोटी रुपयाची अशा प्रकारची ती गुंतवणूक होणार होती, म्हणजे टोटल 2 लाख कोटीची गुंतवणूक होणार होती आणि 1.5 लाख लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळणार होता। म्हणून आपली पण इच्छा होती, आपणही त्यांना काही वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या। जवळपास त्यांनी तळेगावची जागा ही फायनल केलेली होती, एकूण गुंतवणूक त्याच्यामध्ये वेदांताचं 60% आणि तैवान 40% असा फॉक्सकॉन या कंपनीचं जॉईंट व्हेंचर तिथं झालेलं होतं। सर्वसाधारण 2 लाख कोटीची गुंतवणूक, अंदाजे 1.5 लाख लोकांना रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारण्याच्या करता त्यावेळेस त्या कंपनीनं महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांच्या मध्ये चर्चा केली आणि जागा निवडीच्या करता जवळपास 100 मुद्द्यांचा विचार करून त्यांनी अंतिम तळेगाव म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये एरिया आहे तिथं टप्पा क्रमांक 4 मध्ये आपली इंडस्ट्री MIDC आहे तिथं अंतिम जागा त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यासाठी त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टीम, ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिक हब, रस्ते, रेल्वे आणि एअर कनेक्टिव्हिटी, JNPT अशा असणारी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणारे तांत्रिक मनुष्यबळ हे महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी जवळपास 1000 एकर जागेची निवड त्या ठिकाणी केलेली होती। वेदांच्या वरिष्ठ टीमनं सर्व बाबींचा विचार करून तळेगाव हेच लोकेशन योग्य असल्याचं देखील सुचवलेलं होतं, मात्र आता आम्हाला जी माहिती मिळती राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरातमध्ये गेल्याचं कळतंय। हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे आणि या ठिकाणी तळेगावच्या तुलनेमध्ये तसं बघितलं तर काहीच नाहीये। अशा प्रकारची जर गुंतवणूक, ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी होईल, सत्ता येत असते सत्ता जात असते, आम्हालाही कळतं की आम्ही सारख्या सत्तेमध्ये राहणार नाही किंवा आता आलेले पण सारखे सत्तेमध्ये राहणार नाही, जनतेच्या मनामध्ये जे असेल ते शेवटी होणार आहे। परंतु हे सगळं होत असताना एवढी मोठी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रातनं जाऊ नये, संपूर्ण देशामध्ये महागाई आहे, संपूर्ण देशामध्ये रोजगारी आहे, बेरोजगारी आहे आणि त्या बेरोजगारीचा महागाईचा फटका हा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला पण जबरदस्त बसतोय। आज जाईल तिथं तरुण इतके पाहायला मिळतात पण त्यांच्या हाताला काम नाही, ह्याच्यातून 2 लाख लोकांना रोजगार निर्माण होणार होता, अशा पद्धतीनं 2 कोटीची गुंतवणूक, 2 लाख कोटीची गुंतवणूक आणि 1.5 ते 2 लाख लोकांना त्याच्यातनं काम, अशा पद्धतीची गुंतवणूक जर दुसरीकडे गेली तर खूप मोठा फटका आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे। त्याकरता आम्ही काल मुख्यमंत्र्यांना भेटलो, बाळासाहेब थोरात होते, मी होतो,
छगन भुजबळ साहेब होते, रोहित पवार होते आणि सुभाष धोटे होते। आम्ही 5-6 जणांनी वेळ घेतलेली होती, त्यांनी वेळ पण दिली होती 5 वाजता। आम्ही सगळं हे आता मी तुम्हाला जे सांगितलं ते सगळं त्यांच्या लक्षात आणून दिलं, त्यांना लेखी पत्र देखील दिलं, हे माझ्याकडे तिची कॉपी देखील आहे। ह्याच्यातून आपण वेगवेगळ्या सवलती देत असताना एवढा मोठा प्रोजेक्ट आल्यानंतर जीएसटी पण त्यामध्ये मिळणार होता मोठ्या प्रमाणावर, आणि म्हणून आपण हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा अशा प्रकारचे आपली अतिशय मनापासून इच्छा आहे। अजूनही आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही वेळ पडली तर दिल्लीमध्ये जावा, इथं राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे आणि तुम्ही काही करून त्या संदर्भामध्ये आग्रह त्या ठिकाणी धरा। काय त्या वेदांत कंपनीचं ग्रुपचं म्हणणं आहे ते पण त्या बाबतीमध्ये ऐकून घ्या। उगीच आम्ही म्हणायचं गेला आणि त्यांनी म्हणायचं यांनीच नीट काही गोष्टी केल्या नाही म्हणून गेला, असं एकमेकावर टोलवा टोलवी करायचं। आम्ही पण त्यांच्यावर टोलू नये आणि त्यांनी पण आमच्यावर टोलू नये। शेवटी तरुणांचा प्रश्न महत्वाचा आहे आणि 2 लाख कोटीची गुंतवणूक महत्वाची आहे, आणि ह्याच्यात तर दरवर्षी जे प्रोडक्शन होणार आहे त्याचा जीएसटी 50% केंद्राला मिळणार आणि 50% राज्य सरकारला मिळणार। पण बल्क ड्रग पार्क नावाची आता सुद्धा एक मोठी कंपनी, ती सुद्धा गुजरातला जाणार असल्याचं होते। बल्क ड्रग पार्क नावाची फार मोठी, मला त्या संदर्भामध्ये अजून माहिती नाही। मी आज विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना ह्या गोष्टीची फार बारकाईनं माहिती घेऊन मी राज्याच्या प्रमुखांना पण आम्ही भेटलेलो आहोत आणि पत्रही दिलेलं आहे। उपमुख्यमंत्री महोदय 3 दिवसाच्या रशियाच्या दौऱ्यावर गेलेले असल्यामुळं ते भेटू शकले नाही, पण उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत साहेबांशी पण मी फोनवर संपर्क त्या ठिकाणी साधला। पण एवढे मोठे प्रकल्प हे शेवटी वरिष्ठ पातळीवर म्हणजे सीएम लेवलला डीसीएम लेवललाच ह्या गोष्टीची चर्चा होत असते, अर्थात मंत्री महोदय पण त्यात असतात। पण असे महत्वाच्या बाबीमध्ये एकनाथराव शिंदेंनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे आणि काही करून तो प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या करता त्यांनी सर्वस्वपणाला लावण्याची गरज। यापेक्षाही मोठा प्रकल्प आणि अशा प्रकारचे प्रकल्प झाले याकडे तुम्ही राजकीय दृष्ट्या कसं बघता? मी त्यामध्ये एवढंच बघतो, मी मागे सुरुवातीला सांगितलं सरकार येत असतात सरकार जात असतात, परंतु जे महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतात त्यांनी महाराष्ट्राचं हित पाहिलं पाहिजे, कुणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये। हे महाराष्ट्राची परंपरा नाही, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी महाराष्ट्राचं हितच पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। मात्र जिथं महाराष्ट्राचं त्यावेळेसचं नेतृत्व कमी पडलं त्यावेळेस अशा प्रकारचे प्रकल्प बाहेर जायला मदत झालेली आहे, तसं ह्यावेळेस कदापि होता कामा नये। हे आमची असं म्हणताय मुख्यमंत्री असं म्हणताय की यापेक्षाही मोठा उद्योग येईल असं म्हणताय? नाही नाही नाही, माझं काय म्हणणं आहे वेदांताचा 1.5 लाख कोटीचा आणि इतर मिळून 50,000 असा 2 लाख कोटीची गुंतवणूक यावी आणि अजून दुसरा आला तर बिघडत नाही तो पण यावा। आपल्याकडे बेकारी खूप आहे परंतु आपल्याकडे पोटेन्शियल आहे, आपल्याकडे जमीन आहे, आपल्याकडे रस्ते चांगले त्या ठिकाणी केले गेलेले आहेत, आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे। जिथं पोषक वातावरण असेल त्या भागामध्ये हे प्रकल्प जावेत, आणि हे प्रकल्प आपण इथंच घेऊन चला सांगून ते नेत नाहीत कारण गुंतवणूक त्यांची असते। ते शेवटी वेगवेगळ्या जसं मी मगाशी 4 राज्यांचा उल्लेख केला कर्नाटक आंध्र महाराष्ट्र गुजरात, ते जातात, त्यांना देशामध्ये कुठेही जाण्याचा अधिकार आहे आणि शेवटी कोणतं राज्य त्यांना रेड कार्पेट टाकतंय आणि त्यांना आकर्षित करतंय हे त्याच्यामध्ये महत्वाचं असतं। आपण कमी